पन्हाळा तालुक्यातील गोगवे इथल्या तांमजाई बिवड परिसरातील तेहतीस के विद्युत वाहिनीची इन्सुलेटर डिस्क फुटल्यानं शॉर्टसर्किट होऊन सुमारे साठ एकर क्षेत्रातील गवताची राख झाली यामुळं शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय महावितरणनं नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकरी त्यांची जनावरं महावितरणच्या वेतवडे सबस्टेशनसमोर बांधतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तांमजाई मेहर बिवड नावाच्या परिसरातील सुमारे साठ एकर क्षेत्रातील अकरा शेतकऱ्यांचं गवत रचून ठेवलं होतं या भागातून गेलेल्या उच्चदाब वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आगीची माहिती मिळताच गोगवे आणि परिसरातील लोकांनी डोंगराकडे धाव घेतली पण जास्त अंतर आणि अपुरी यंत्रणा यामुळं आग आटोक्यात आली नाही या आगीमध्ये जनावरांसाठी कापून ठेवलेलं गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं या ठिकाणी वार शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्यात पण महावितरणकडून यावर काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय गेले चार वर्षे झाले ह्या पोलवर स्फोट होत्या ते आणि मग आता मागे दोन तीन वर्षे असं काय म्हणजे मोठं नुकसान झालं नव्हतं थोडं थोडं झालं आणि मग इथं हजार असणाऱ्या लोकांनी गावातल्या पळत धावत येऊन तीन चार किलोमीटर खालनंवर म्हणजे एकदम खडं हे असल्या कारणानं लवकर येत पोचता येत नाही या जाग्यावर आणि त्याच्यामुळं वेळ लागतोय तोपर्यंत अर्ध जळून जात आहे आणि इथनं तीन वर्ष झाली थोडं थोडं पेटलं ते स गावात लोक हजर असल्यावर त्यांनी विजवलं पण ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आमच्या आठ जण आम्ही आहे आत्ता ढोराने घालायला साहेब अजिबात म्हणजे चारा बिरा काही नाही पावसाळ्यासाठी आम्ही सगळे साठवण करून ठेवतो आणि आता हे हा पावसाळा कसा काढायचा तर ह्या चिंतेत सगळे आहेत आणि बायकापूर लागून आम्ही हे सगळं कष्ट करून सगळं जाग्यावर पोच करून प पुंजी करून ठेवतो पण ह्या वर्षी आता जनावरांना असं काय घालायचं हा मोठा प्रश्न झाला आहे तेव्हा वीज वितरण कंपनीनं ह्याची दखल घेऊन आणि ह्या पोलवर प्रत्येक वर्षी हा फॉल्ट का होतो आहे याची चौकशी करून त्याचा बंदोबस्त करावा आणि आमच्या गुरांची व्यवस्था आम, आम तात्काळ मदत देण्याची व्यवस्था करावी नाही तर आम्ही आमची सगळ्यांची डोरे वेतवडे सबस्टेशनच्या ऑफिसच्या दारात नेऊन बांधणार आणि त्यांनी त्यांचा तेन सा सांभाळ करावा आणि नाही तर काहीतरी करून त्यांनी आम्हाने मार्ग सहाय्यातला सुचवावा एवढी आमची विनंती आहे कसं आहे आमचा जो प्रश्न आहे फार मोठा प्रश्न आहे गंभीर आहे इथून जवळजवळ दीड ते प दोन किलोमीटर आम्हाला खाली डोक्यात न्याय लागते आणि डोक्यात न्याय लागल्यामुळं आम्हाला ते आता नेऊन थोडंसं म्हणजे ने लोकांनी थोड्याशा लोकांनी नेलं तर आमची जी राहिली ती ती आता इथं गवतं ती पूर्ण पेटल्यात आणि आत्ता माझी आठ ढोरं आहेत मला आत्ता घालायला मला म्हणजे उन्हाळ्याचे आता, आता, आता येणारे एक दोन महिने आणि पावसाळा अखंड तसाच काढावं लागणार आहे आणि आता मला काय नाही तर हिची दखल घेऊन आम्हाला ह्या वितरण कंपनीनं तात्काळ असं काय नाही की देतो दोन वर्षानं वर्षानं असं काय नाही तात्काळ आम्हाला आमच्या डोरांची नाही तर आम्ही आत्ता ती ढोर सोडणार आणि तुमचं जे वेतवड्याचं फिटर आहे त्या त्यांच्या त्यामध्ये नेऊन आम्ही बांधणार माझी ते सगळ्या आमच्या आठ जणांची ढोरं नेऊन तिथे बांधणार आणि काय ते आणि कशी सातत्यानं तक्रारी करून सुद्धा महावितरणनं दुर्लक्ष केल्यामुळे आता लागलेल्या आगीला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे महावितरणनं भरीव नुकसान भरपाई दिली नाही तर वेतवडे सबस्टेशनच्या दारात जनावरं बांधू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे